नमस्कार, आज सर्वांना शिक्षक दिनांच्या खूप खूप शुभेच्छा। शिक्षक दिन म्हटलं की सगळ्या शिक्षकांची आणि आपल्या बालपणाची आठवण खूप स्वाभाविक असते। आज तशाच आठवणींमध्ये लहानपणीच्या आठवणींचा एक समुद्रच पुढे आला। आम्ही सगळे आपापल्या संसारात आपापल्या कामात गुंतलो। कधी शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेज सुटल्यानंतर त्या मित्रमैत्रिणींना भेटलो नाही, पण ते मित्रमैत्रिणी, ते शिक्षक सगळे अगदी अवतीभवती असल्यासारखे आज वाटत आहेत। कधीही त्यांचा विसर मात्र झाला नाही का, तर त्यांच्यासोबतच्या ज्या जुन्या आठवणी होत्या त्या कधी विसरताच आल्या नाही। त्या काळातले आमचे जे शिक्षक होते ते खूप सर्वगुण संपन्नच असं म्हणता येईल, कारण की आम्हाला शिकवणारे शिक्षक फक्त शिक्षणच शिकवत नव्हते तर नृत्य, गायन, खेळ ह्या सगळ्यांचा एक मेळ या शिक्षकांच्या रूपात आम्हाला बघायला मिळत होता आणि खूप एक आदर्श असा वाटायचा। जिथपर्यंत माझा प्रश्न आहे, मी अभ्यासात थोडीशी बरीच होते आणि त्यामुळे शिक्षकांचा एक वेगळाच प्रभाव माझ्यावर पडत होता। त्यातल्या त्यात आई बाबा आणि माझी सगळी फॅमिली शिक्षक, आणि शिक्षकांच्या मध्ये राहणं काय असतं हे तुम्ही मलाच विचारू शकता, कारण की कोण केव्हा कसा किती प्रश्न विचारतील याचा काहीच अंदाज नसतो। आई बाबा शिक्षक, काकू शिक्षक, आत्या शिक्षक, आत्यांचे मिस्टर शिक्षक आणि आमचं घर शाळेच्या बाजूला, म्हणजे शाळेत येणारे सगळे शिक्षक डबा खायला आमच्या घरी। मग तुम्ही विचार करू शकता की अशा स्थितीत आम्ही डबा खायला घरी जायचा पण विचार करत नव्हतो, कारण की जेव्हा घरी जायचं तेव्हा आमचे शिक्षक आमच्या समोरच असायचे। त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक शिक्षकाबद्दल आदरयुक्त भीतीही असायचीच, तशी भीती आमच्याही मनात होती। शिक्षकांच्या हाती नेहमी एक दांडूक असायचं, जे कधी त्यांनी वापरलं नसेल, कधी आम्हाला ते मारण्यासाठी त्यांनी त्या गोष्टीचा वापर केला नाही, पण ते त्यांच्या हातात असायचं आणि त्याची जी भीती असायची ती फार त्रासदायक असायची असं म्हणता येईल। आणि सगळेच जे शिक्षक होते ते प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी, म्हणजे अगदी सकाळी 4 वाजता तुम्ही उठायचं, हा हा अभ्यास करायचा, इथपर्यंत इन्स्ट्रक्शन्स ते आम्हाला सगळ्यांना द्यायचे आणि लिटरली कधी कधी ते घरी सुद्धा पोचायचे की हा मुलगा किंवा ही मुलगी अभ्यास करते की नाही हे बघायसाठी। आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी कधी आम्हाला पैसे विचारले नाही किंवा कुठली गोष्ट कधी त्यांनी विचारली नाही, हे त्या काळच्या शिक्षकांचा हा एक मोठेपणा होता। मला आठवतं आमचे जे शिक्षक होते त्यातले काही शिक्षक कुर्ता आणि धोतर घालायचे आणि काही शिक्षिका आमच्या नऊवारी घालायच्या, आणि अक्षरशः सांगताना हसायलाही येत आहे की आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्या नऊवारी घालून सायकलवर यायच्या, कारण की त्यांचं गाव खूप लांब होतं आणि ती सायकल, त्यावेळीची सायकल लेडीज किंवा जेंट्स सायकल असा एक भाव त्यावेळी नव्हता, त्यामुळे जेंट्स सायकलवर नऊवारी घालून लिपस्टिक लावून गजरा माळून अशा ज्या शिक्षिका होत्या त्या आजही आमच्या नजरेसमोर येत आहेत। आणि त्या शिक्षिका फक्त असं एक रूप म्हणून नाही तर त्यांच्या गुणासाठी त्या आमच्या अजूनही डोळ्यासमोर आहेत, अजूनही त्यांचं चारित्र्य जे आहे ते आमच्या समोर आहे। तर आणि त्यांचं शिकवणंही इतकं उत्कृष्ट होतं, कुठल्याही शिक्षक असू दे, अजूनही त्यांनी शिकवलेले गणित, तो जो एक बेस तयार झालेला आहे, किंवा त्यांनी शिकवलेलं इंग्रजी, अर्थात आम्ही मराठी मीडियममधून शिकलेले आहोत पण त्यांनी शिकवलेलं इंग्रजी आजही आम्हाला आमच्या भविष्यात कामाला येत आहे। आणि त्यांचा एकच उद्देश होता की आमच्या मुलांचं भविष्य, आमच्या मुलांचं जे फ्युचर किंवा जे काही आहे ते खूप चांगलं व्हावं, आणि त्यासाठी ते खूप अतोनात प्रयत्न करायचे। शिक्षक शेवटपर्यंत शिक्षकच राहिले, पण शिक्षकांचे जे मुलं होते ते आज कुठे कुठे आहेत त्याची कल्पना सुद्धा नाही आहे, म्हणजे हे सगळं जग जे आहे ते शिक्षकांच्या भरोशावर चालते आहे। आणि अशा शिक्षकांना माझा शतशः प्रणाम आहे। मला आठवतं आमच्या एक शिक्षिका गणित आणि विज्ञान, अर्थातच त्या काळी सगळेच विषय सगळे शिक्षक शिकवायला सक्षम होते, पण गणित आणि विज्ञान ह्या आमच्या लाकडे मॅडम शिकवायच्या। आज मी त्यांना काकू म्हणते कारण की त्या माझ्या सासूबाई झालेल्या आहेत। तर तिथे खूप मोठी स्टोरी आहे, पण
त्यांना जो एक आदर्श असायचा की नाही माझी ही विद्यार्थिनी आहे, माझी ही विद्यार्थिनी नक्कीच कुठेतरी पोहोचेल, आणि हे त्या फक्त माझ्या किंवा एक दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही तर अगदी पहिल्या बेंच पासून ते शेवटपर्यंत बसलेल्या बेंचवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या इक्वली ट्रीट करायच्या. आणि आजही त्या आहेत, आणि आजही त्या काळच्या गोष्टी जेव्हा आम्ही भेटतो तर खूप दुःखही होतं, कारण की जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तेव्हा सांगतात अगं देशमुखबाई वारल्या, अगं वंजारीबाई तब्येत खराब आहे, अगं तर ते जे आहे खूप दुःख होतं. आमच्या ज्या आमचं जे भविष्य घडवणारे हात आहेत ते हळूहळू हळूहळू पडद्याआड जात आहेत, आणि त्यांना माझा खरोखर मनापासून प्रणाम आहे. जे आहेत त्यांना नमस्कार आहे, आणि जे निघून गेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे, आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला खरोखर स्वर्गातच पोहोचवणार आहे, कारण की त्यांनी इतके इतके माणसं घडवलेले आहेत. हे फक्त शिक्षकच करू शकतो, शिक्षकच या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवू शकतो, शिक्षकच एक पाया आहे या समाजाला, या देशाला आणि या जगाला घडवण्यासाठी. त्यामुळे शिक्षक दिनांच्या तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवावं, आणि विद्यार्थ्यांनी कायम शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखं त्यांच्या मनासारखं घडावं, म्हणजे ह्या जगात कुठल्या सायंटिस्टची कुठल्याही गणितज्ञाची कुठल्याही सामान्य माणसाची किंवा कुठल्याही चांगल्या माणसांची कमतरता भासणार नाही, हाच एक उद्देश आजच्या शिक्षक दिनाच्या दिवशी. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.